शेतकरी मित्रांनो नमस्कार। यशवंत गव्हाणे ॲग्रीटेकच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आता कीड नियंत्रणामध्ये आपली नियमित करणारी एकात्मिक शेती पद्धती असू द्या किंवा सेंद्रिय शेती पद्धती असू द्या, ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या बऱ्याच पिकांना, भाजीपाला असेल किंवा इतर सगळे पिकं असेल, तर रस शोषणाऱ्या किडीचा खूप मोठा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे। आणि ह्या रस शोषणाऱ्या किडी फक्त रस शोषून नुकसान नाहीत करत, तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल डिसीज, जसं येलो वेन मोझेक आहे, म्हणजे हळद्या हा विषाणूजन्य रोग आहे, अशा प्रकारचे रोग किंवा चुरडामुरडा आहे, अशा प्रकारचे रोगाचे विषाणूसुद्धा किंवा जीवन आपल्यासोबत घेऊन येत आहेत। आणि ही ज्या ह्या ज्या लहान किडी आहेत, दिसायला लहान असल्या, आपणाला दिसत नसल्या, तर खूप मोठं नुकसान करतात। ह्याच्यामध्ये पांढरी माशी आहे, मावा आहे, तुडतुडे आहेत, फुलकिडी आहेत, किंवा काही किडींच्या पतंगवर्गीय किडींचे पतंग आहेत, ह्या किडी खूप मोठं नुकसान करतात आपल्या भाजीपाला पिकाचं किंवा इतर पिकांचं। तरी ह्या नियंत्रणासाठी, ह्या किडीच्या नियंत्रणासाठी स्टिकी ट्रॅप नावाचे किंवा चिकट सापळे येतात। तर हे चिकट सापळे 100% तुम्हाला रिझल्ट देतात। कसे रिझल्ट देतात? तर हे ह्याला एक स्ट्रॉंग असा गम असतो, ग्ल्यू असतो, आणि ह्या गमवर एकदा ती पांढरी माशी असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, फुलकिडी असेल, ही किडी एकदा येऊन बसली काही ते चिकटून जागेला पंख चिकटतात आणि जागेलाच चिकटून मरते। कीटकनाशकमध्ये तुम्ही मगाच्या जसं फळमाशीमध्ये आहे तसं कीटकनाशक म्हणलं तर शेजारच्या शेतावर बांधावर जाऊन बसेल आणि परत कीटकनाशकाचा अंश कमी झाला तर परत शेतावर येईल। भले तुम्ही सेंद्रिय वापरा, रासायनिक वापरा, नाही तर अजून कोणतंही वापरा, पण इथं मात्र त्या किडीची सुटका नाही। एकदा ह्या ट्रॅपवर येऊन बसली, चिकट सापळ्या येऊन बसली की 100% ती किडी मारली जातात। त्यामुळे कमी खर्चामध्ये आपलं जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल, कमी खर्चामध्ये जर तुम्हाला किडीचं नियंत्रण करायचं असेल, तर सर्व प्रकारच्या शेतामध्ये तुम्हाला ह्या किडी असे हे सापळे वापरणं गरजेचं आहे। ह्याच्यामध्ये पिवळ्या रंगाचा एक सापळा येतो आणि दुसरा येतो निळ्या रंगाचा। ह्या दोन कलरचे, एक ब्ल्यू आणि दुसरा येलो, अशा दोन रंगाचे सापळे येतात। तर हा सर्व प्रकारच्या मगाई सांगितले किडीसाठी उपयोगी ठरतो। फक्त हा जो निळा सापळा आहे, हा फुलकिडे किंवा ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो, ह्याचं खात्रीशीर, म्हणजे थ्रिप्स जर असतील आपल्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये, जर थ्रिप्स असतील ज्याला आपण फुलकिडे म्हणतो, तर फुलकिडीच्या नियंत्रणाचे शुअर तुम्ही निळे सापळे वापरू शकता। आणि इतर पांढरी मासे असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, तर ह्या किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही पिवळ्या रंगाचे सापळे वापरणं गरजेचं आहे। आंब्यामधले तुडतुडेसुद्धा ह्या पिवळ्या रंगाच्या, आंब्यामधले किंवा इतर पिकामधले जे तुडतुडे असतील, पांढरी मासे असेल, मावा असेल, तर या सर्व किडीच्या नियंत्रणासाठी तुम्ही पिवळ्या रंगाचे चिकट सापळे आपल्या बागेमध्ये किंवा शेतामध्ये वापरू शकता। वेलवर्गीय पिकामध्ये कलिंगड किंवा इतर जी पिकं आहेत किंवा भाजीपाला पिकं आहेत, मिरची वगैरे, ह्याच्यासुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर फुलकिडे, पांढरी माशी, मावा, तुडतुडेचा प्रादुर्भाव व्हायला लागले। आणि एकदा जर विषाणूजन्य रोग शेतामध्ये आले, खास करून मिरचीमध्ये बोकड्या हा रोग आहे किंवा भेंडीमध्ये हळद्या रोग आहे किंवा आता इतर वेलवर्गीय पिकामध्ये दोडकीमध्ये सुद्धा रोग येलेला आहे, किंवा आपण बघितलं असेल कलिंगडाची शेंडी अशी आखडलेली असतात, असे जे सर्व रोग आहेत, ह्या रस शोषणाऱ्या किडीमार्फत येतात। आणि एकदा तो रोग आल्यानंतर परत कोणत्याही औषध मारून जात नाही। त्यामुळं तुम्ही शेतामध्ये लागवड केल्यानंतर वाढीची अवस्था सुरू झाली ती झाली तर हे सगळे सापळे बसवणं गरजेचं आहे। आता हे वेगळ्या वेगळ्या आकारामध्ये येतात। साधारणपणे 33x25 जर सापळे असतील तर एका एकरामध्ये तुम्हाला 20 सापळे वापरायला लागतील, 20 सापळे असे लटकावे लागतील। आणि हे साधा एक काठीला तुम्ही असे, ह्याला स्टिकी गम असतो, एक एक सापळा वेगळा करायचा आणि काठीला असा लटकवून ठेवायचं आहे। फक्त एक आहे की पिकाच्या उंचीच्या वर 1 फूट राहावा ह्याची काळजी, किंवा सहजासहजी किडीला, कारण हे चमकतात, रंग चमकतात, त्यामुळे सर्व प्रकारच्या किडी त्या सापळ्याकडे आकर्षित होतात आणि त्यावर चिकटून जागेला मरतात। आता ह्याचासुद्धा कालावधी साधारणपणे किती दिवस टिकू शकतो, साधारणपणे हा गम आहे एकदा ओपन केलं तर 60 दिवस आपण टिकू शकतो। किंवा जर किडीचे प्रमाण जास्त असेल तर ज्या पूर्ण किडी जर कवर झाल्या, पूर्ण किडी जर ह्याच्यावरून बसल्या आणि सगळं जर कवर झालं, तरच तुम्हाला सापळे, म्हणजे ह्या दोन्हीपैकी जे लवकर येईल, एक तर साधारणपणे 40 ते 60 दिवस, किंवा किडीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर सगळ्या किडी येऊन जर ह्या सापळ्यावर बसल्या आणि किडी जर पूर्णपणे हा सापळा कवर झाला किंवा धुळीनं जर माखला गेला असेल, पूर्णपणे कलर बदलला असेल, तर तुम्हाला सापळा बदलणं गरजेचं आहे। त्यामुळे हा सुद्धा आपल्या कीड नियंत्रणामधला आणि रोग नियंत्रणामधला खात्रीशीर इलाज आहे। त्यामुळे ह्या सापळ्यांचा सुद्धा शेतकऱ्यांनी जरूर वापर करावा।
आंब्यामध्ये तुम्ही वापरू करू शकता किंवा जिथे जिथं फुल आणि भाजीपाला पिकामध्ये सर्व शेतकऱ्यांनी याचा आवर्जून वापर करावा असं आवाहन मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करेन. आता पुढचा एक सापळा आहे, हा जे शेतकरी वांग्याचं पीक घेतात आणि वांग्यामध्ये शेंड्याने फळं पोखरणारी आळी प्रचंड नुकसान करणारी कीड आहे. म्हणजे एकराच्या एकरामध्ये प्लॉट असतात पण कधीकधी काही क्रेट वांगीसुद्धा मिळत नाहीत आणि शेंडे पण मरून गेले असतात. अशा शेतकऱ्यांसाठी हा ट्रॅप अतिशय महत्त्वाचा आहे. वोटा ट्री ट्रॅप नावाने येतो, अतिशय छोटा ट्रॅप असतो. साधारण शेतामध्ये तुम्हाला इतर जसे सापळे लटकवतात तसेच लटकवायला लागतात. खाली फनेल असतं छोटंसं, तुम्हाला तो फोटो या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन. आणि त्यामध्ये कीटकनाशक किंवा शॅम्पू मिश्रित पाणी टाकायचं असतं आणि त्याला जे ल्यूर लावलं असतं त्या ल्यूरच्या वासानं ह्या वांग्यावरील शेंड्याने फळं पोखरणारी जी आळी आहे त्याचे सगळे पतंग येऊन त्यामध्ये ट्रॅप होतात. कारण बऱ्याच आत्ता साधारणपणे जून जुलै ऑगस्ट जे शेतकरी खरीपमध्ये वांगी लावतात अतिशय विदारक स्थिती असते की एक ही वांगं म्हणजे की कोणतंही कीटकनाशक वापरलं तरी एक ही वांगं त्यांना पूर्णपणे हेल्दी मिळत नाही. सगळ्या वांग्याला कीड लागलेली पाहायला मिळते. कधीकधी शेतकरी प्लॉट काढून सुद्धा लागतात, किती औषध मारलं तरीही कीड त्या औषधाला दाद देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी कीटकनाशक असतील म्हणजे भले रासायनिक असू द्या सेंद्रिय असू द्या ह्याच्या नादाला फारसं नादाला न लागता वोटा टी ट्रॅप जर तुम्ही वापरला तर वांग्यावर येणारे सुरुवाती काळामध्ये जेवढा वांगी लावता लागवड झाल्यानंतरच हे एकरामध्ये साधारणपणे 10 सापळे लावणं गरजेचं आहे. प्रमाण थोडं जास्त असेल किडीचे सापळे वाढवू शकतात पण वांग्याची लागवड झाल्यानंतर जेवढा वाढ सुरू होते लागवड झाल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये ओटाटी ट्रॅप नावानं जो ट्रॅप येतो सुरुवात कारण ही कीड सुरुवातीला फळं यायच्या अगोदर वांग्याचे जे कोवळे शेंडे असतात हे शेंडे पोखरून खाते आणि ते शेंडे मेलेले दिसतील तुम्हाला. जेवढा फुलं येतात आणि फळदाना होते तेवढा लक्षातसुद्धा येत नाही कुठून कीड आत गेले. तर फुलं किंवा फळं असतात फळाचे जे देठ असतात ते देठाच्या खालून ती कीड एंट्री केलेली असते आणि आतून भाग पोखरून खाते. त्यामुळं लक्षात येतं की नंतर ते काळ्याशी विस्ता वांग्यातून बाहेर येते किंवा वांगी अशी वेळी वाकरी आकाराची झालेली दिसतात आणि तोडल्यानंतर किडलेली दिसतात. त्यामुळे ह्या किडीच्या नियंत्रणासाठी ओटाटी ट्रॅप आणि त्याचं जे ल्यूर आहे हे जर वापरलं तर जे खूप मोठं नुकसान होतं वांगी बागायतदारांचं किंवा वांगी उत्पादक शेतकऱ्यांचं शेंड्या आणि फळं पोखरणाऱ्या आळीमुळं तर त्यापासून तुम्ही नक्की तुमचं पीक वाचवू शकाल. अजून बरेचसे सापळे आहेत, आपण स्टेप बाय स्टेप त्याची माहिती घेतच राहू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. अजूनही आपल्या यशवंत गव्हाण ॲग्रीटेक चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑल करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑल करा. कारण जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ जेवढा अपलोड केले जातील त्यावेळेला त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि या चॅनलची आणि व्हिडिओची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा.